यानंतर पुढच्या पुरस्कारांकडे वळूयात. आपण सन्मान करतोय डॉक्टर गणेश पोटभरे यांचा, त्यांचं कार्य आपण पाहूयात एबीच्या माध्यमातून. रुग्णसेवेचं व्रत घेऊन डॉक्टरी पेशा स्वीकारलेले डॉक्टर गणेश सोपानराव पोटभरे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर शिवांजली गणेश पोटभरे वाळके पाटील या दाम्पत्यासाठी वैद्यकीय सेवा हीच खऱ्या अर्थानं ईश्वर सेवा आहे. ग्रामीण भागातच काम करण्याचं ठरवून प्रतिकूल परिस्थितीत 13 वर्षांपूर्वी त्यांनी शांताई जनरल हॉस्पिटल सुरू केलं. नेमकं रोग निदान, योग्य मार्गदर्शन आणि अल्पदरात उपचार या त्रिसूत्रीद्वारे रुग्णांचा विश्वास संपादन केलेले डॉक्टर गणेश पोटभरे आणि डॉक्टर शिवांजली पोटभरे या दाम्पत्यानं निस्वार्थी सेवा, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रभावी व्यक्तिमत्वामुळे समाजात रुग्णसेवेचा आदर्श निर्माण केलाय. त्यांच्या या आरोग्य सेवेसाठी साम आरोग्य संपदा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला जातो आहे. आणि यानंतर मी विनंती करते शांताई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे याच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर शिवांजली गणेश पोटभरे बाळके पाटील आणि डायरेक्टर डॉक्टर गणेश पोटभरे यांना त्यांनी स्टेजवर यावं. तुमच्या दोघांचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. यानंतरचा पुरस्कार आहे डॉक्टर आय जी पटेल, संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर आय जी पटेल यांना. त्यांचं कार्य आधी आपण पाहूयात एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर आय जी पटेल हे औरंगाबाद येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ तसंच कॅन्सर इम्युनोथेरपीतले विशेषज्ञ म्हणून ओळखले जातात. गेल्या 20 वर्षांपासून संजीवनी हॉस्पिटल सत्यविष्णू रुग्णालय औरंगाबाद इथे ते कार्यरत आहेत. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर इम्युनोथेरपीच्या अतिशय प्रभावी उपचार पद्धतीचे जनक अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या कॅन्सर इम्युनोथेरपीचे उपचार घेण्यासाठी देशभरातनं रुग्ण औरंगाबादमध्ये येत असतात. कॅन्सर इम्युनोथेरपीचं स्वतंत्र 50 बेडचं आयुर्वेद रुग्णालय त्यांनी औरंगाबादेत उभारलं असून कॅन्सर रुग्णांच्या जीवनात नवसंजीवनी देण्याचं काम ते करतायत. डॉक्टर आय जी पटेल यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा गौरव होतोय साम आरोग्य संपदा सन्मानानं. आणि यानंतर मी विनंती करते डॉक्टर आय जी पटेल यांना, त्यांनी स्टेजवर यावं. धन्यवाद आणि तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. खरं तर कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे डॉक्टर्स हे आपले क्लिनिक बंद करून बसलेले आहेत अशाही बातम्या आम्ही वाचल्या होत्या. आणि तरीही काही डॉक्टर रुग्णसेवा अविरतपणे करत होते. पुढील जो आपला पुरस्कार आहे तो म्हणजे मिस्टर रियाज भाई निजाम शमनजी यांच्यासाठी आहे. त्यांचं कार्य आपण आधी पाहून घेऊयात. समाज सेवेचा वसा घेतलेलं, सामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणारं एक नाव म्हणजे रियाज शमनजी. मूळचे कोल्हापूरचे असणाऱ्या रियाज शमनजी यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबई गाठली. उदरनिर्वाहासाठी काही काळ नोकरी केली, त्यानंतर काही काळ टॅक्सी चालवली. 1985 पासून सच्चा शिवसैनिक असलेल्या रियाज शमनजी यांनी पक्षात विविध पदं भूषवली. मुंबई महापालिकेची निवडणूकही लढवली, मात्र त्याचवेळी समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली. विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना शिक्षणाची कवाडं त्यांनी खुली केली. त्यांच्या या कार्याचा गौरव होतोय साम आरोग्य संपदा सन्मानानं. मी रियाज भाईंना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. डॉक्टर ही रुग्णसेवा करत होते कोरोना काळामध्ये आणि समाज सेवा सुद्धा सुरू होती. असेच मिस्टर रियाज भाई निजाम शमनजी त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा समाज सेवा सुरू ठेवली. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कशा पद्धतीनं मदत पोहोचवली जाईल त्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे.
यानंतर आपण सन्मान करणार आहोत विजय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अंबरनाथचे श्री मिलिंद शिंदे यांचा. खरं तर कोरोना काळ जेव्हा सुरू झाला त्यावेळेला काही खाजगी रुग्णालयंसुद्धा कोविड सेंटर म्हणून ऑक्युपाय करण्यात आली आणि त्यातलं सगळ्यात पहिलं हे खाजगी रुग्णालय होतं जे कोविड सेंटर झालं ते होतं विजय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपण ध्वनिचित्रफीत पाहूया आणि मग सन्मान करूया. कोरोना काळात मिलिंद शिंदे आणि त्यांच्या टीमनं केलेलं कार्य अतिशय कौतुकास्पद म्हणावं लागेल. मिलिंद शिंदे यांचं विजय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे पहिलं खासगी कोविड सेंटर ठरलं. सरकारच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत शिंदे आणि त्यांच्या टीमनं कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी झोकून दिलं. सुरुवातीला असणाऱ्या गैरसमजांमुळे या कोविड सेंटरला विरोध झाला, मात्र शिंदे यांनी अतिशय धीरानं हे सेंटर सुरू करून कोविड रुग्णांवर उपचार सुरू केले. फक्त उपचार करून डॉक्टर शिंदे आणि त्यांची टीम थांबली नाही तर रुग्णांचं ट्रेसिंग करून संभाव्य धोका टाळण्यातही त्यांनी मोठं योगदान दिलं. मिलिंद शिंदे, तुमच्या या कार्याचा साम आरोग्य संपदा सन्मानानं गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. मिस्टर मिलिंद शिंदे यांना मी विनंती करते त्यांनी स्टेजवर यावं. आपण वैद्यकीय क्षेत्रातल्या या सर्व डॉक्टर्सचा सन्मान करतोय आणि आज आपल्या या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणू असे टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर तात्याराव लहाने हे सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतो साम टी व्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांना की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर तात्याराव लहाने यांचं स्वागत करावं. यानंतरचा जो पुरस्कार आहे तो मिस्टर गणेश तुप्पद यांना आहे, तेजस एंटरप्राइजेसचे मिस्टर गणेश तुप्पद यांना. डॉक्टर आपलं काम करत होते, हॉस्पिटल काम करत होते, मात्र त्याच वेळेला गरज होती ती म्हणजे रुग्णांची काळजी घेण्याची, त्यांच्यापर्यंत जेवण पोहोचवण्याची, आणि ते काम मिस्टर गणेश तुप्पद यांनी केलं आहे. त्यांचं कार्य आपण पाहूयात एव्हीच्या माध्यमातून. कोरोनाच्या संकट काळात सुरुवातीला अनेकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधींसोबतच समाजातील अनेकांनी अशा कठीण प्रसंगात मदतीसाठी धाव घेतली. कोल्हापुरातील गणेश तुप्पद त्यापैकीच एक. कोविड सेंटरला जेवण पुरवण्याचं काम त्यांनी अव्याहत केलं, तसंच कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन सॅनिटायझेशन करण्याचं अतिशय महत्वाचं काम त्यांनी केलं. वैयक्तिक आयुष्यात मोठा संघर्ष करत त्यांनी व्यवसायात मोठी झेप घेतली आहे, मात्र यशस्वी झाल्यानंतरही समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी केलेल्या या सेवा कार्याचा साम आरोग्य संपदा सन्मानानं गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होतोय.
संभ्रमावस्था सगळ्यांमध्येच होती. अशा काळातही ज्या डॉक्टर्सनी ज्या हॉस्पिटल्सनी सेवा कार्य सुरू ठेवलं, रुग्णांवरचे उपचार सुरू ठेवले, अशाच एक उदाहरण आपल्याला म्हणता येईल. ते म्हणजे उमादेवी सीताराम बैरागी हॉस्पिटल फर्टिलिटी अँड रिसर्च सेंटर कल्याण. आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. सुरुवातीला पाहूयात त्यांच्या कार्याची ध्वनिचित्रफीत. प्रत्येक दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनात अपत्य प्राप्ती हा अत्यानंदाचा क्षण, मात्र अनेक दाम्पत्यांना या सुखापासून वंचित राहावं लागतं. अशा दाम्पत्यांसाठी मोठा आधार ठरलाय कल्याणचं उमादेवी सीताराम बैरागी हॉस्पिटल फर्टिलिटी अँड रिसर्च सेंटर. अचूक निदान आणि योग्य दरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार तसंच योग्य समुपदेशन, यामुळे सक्सेस रेट जास्त आहे. कोरोना काळातही इथले उपचार थांबलेले नव्हते. उमादेवी सीताराम बैरागी हॉस्पिटल फर्टिलिटी अँड रिसर्च सेंटर यांच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या कार्याचा सन्मान होतोय साम आरोग्य संपदा सन्मानानं. कोरोना काळातही अविरतपणे सेवा देणाऱ्यांचा आज आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आणि पुढे आपण सन्मानित करणार आहोत स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉक्टर राहुल गेठे यांना. त्याआधी त्यांची ही ध्वनिचित्रफीत पाहूयात. डॉक्टर राहुल गेठे हे सार्वजनिक बांधकाम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर गेठे यांचं कोरोना काळातलं काम अतिशय उल्लेखनीय आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्व कोविड सेंटरच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. ठाणे जिल्ह्यातील रेमडेसिवीरचा पुरवठा, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी डॉक्टर राहुल गेठे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याचा सन्मान केला जातोय साम आरोग्य संपदा सन्मानानं. आणि यानंतर मी विनंती करते डॉक्टर राहुल गेठे यांना, त्यांनी स्टेजवर यावं. नवी मुंबईमध्ये कोविड केअर सेंटर, सर्वच कोविड केअर सेंटर उभारणीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. त्यावेळेला गरज ही कोविड केअर सेंटरचीच होती, कारण उपचार कसे करावे ते माहिती नव्हतं. आभार. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा डॉक्टर राहुल गेठे. आणि पुढचा सन्मान आहे, पुढचा सन्मान आपण करणार आहोत. खरं तर जसं आपण मगाशी म्हटलं की आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर्स जसे आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, त्याचवेळेला अनेकांना बेरोजगारीचाही सामना करावा लागत होता. अशा वेळेला अनेकांना कळत नव्हतं की नेमकं आर्थिक नियोजन करायचं कसं. त्या काळात ज्यांनी समाजातले अनेक बेरोजगारांना किंवा आपण म्हणूया ज्यांना इच्छा होती गुंतवणूक करण्याची, त्यांना योग्य मार्गदर्शन केलं, असे तुषार भूमकर इन्स्टिट्यूटचे सर्वे सर्वा, त्यांच्या कार्याची ध्वनिचित्रफीत पाहूयात आणि मग त्यांचा सन्मान करूया. संपूर्ण भारतामध्ये नावाजलेले नंबर 1 इंट्राडे ट्रेनर अशी ओळख असलेले श्री तुषार भूमकर सर, गेल्या 14-15 वर्षांपासून शेअर मार्केट ट्रेनिंग या क्षेत्रात त्यांचं अविरत कार्य सुरू आहे. 13,000 अधिक विद्यार्थ्यांना लाईव्ह मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेनिंग देऊन श्री तुषार भूमकर यांनी घडवलंय आणि आर्थिक साक्षर आणि स्वावलंबी बनवलंय. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांनी रोजगार गमावले, अनेकांना भविष्याची चिंता सतावत होती. या कठीण काळात तुषार भूमकर यांनी अनेकांना इंट्राडे ट्रेनिंग देऊन स्वरोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्या याच कार्यासाठी तुषार भूमकर यांचा साम आरोग्य संपदा सन्मानानं गौरव केला जातो आहे.
मी विनंती करतो तुषार भूमकर यांना की त्यांनी कृपया मंचावरती यावं. तुषार भूमकर